स्वामी समर्थ, हर हर महादेव। भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। उद्या आहे श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार, तसेच उद्या पिठोरी अमावस्या देखील आहे, तसेच बैल पोळा देखील आहे। या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या, तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात। पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या, तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात। भरपूर वेळा आपण म्हणतो की मी पूजा केली, सेवा केली, तरी पण मला त्याचे फळ मिळाले नाही, उलट मला दुष्परिणाम हे भोगावे लागले। तर आपल्याकडून देखील घरामध्ये काही छोट्या छोट्या चुका या होऊन जातात, त्यामुळे आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात। तर या दिवशी कोणत्या चुका करू नये, घरामध्ये कोणती भाजी खाऊ नये, कोणते पदार्थ खाऊ नये, तसेच पूजा करताना कोणत्या चुका करू नये, याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका। घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू व केळसुणी सर्रास वापरली जाते। समुद्रमंथनातून जी रत्ने बाहेर पडली, त्यासोबत अलक्ष्मीही आली। केळसुणी आणि कावळा ही तिची चिन्हे आहे, गाढव हे तिचे वाहन असते। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण केले जाते। अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात। अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा ही पडली आहे। अमावस्येला लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असल्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू व केरसुनी आणू नये असे सांगितले जाते। या दिवशी नवीन केरसुनी विकत घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होते, तिचा नकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळतो। तर आपल्याला या दिवशी केरसुनी झाडू घरात आणायची नाही, पण त्याचसोबतच जर आपल्याकडे कुणी आपल्या घरातील झाडू मागितला तर तो देखील आपल्याला कोणालाही द्यायचा नाही। आपण जर आपल्या घरातील झाडू दिला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो। त्यामुळे अगदी 5 मिनिटासाठी जरी तुमच्याकडे कोणी झाडू मागितला तरी पण आपल्याला या अमावस्येच्या दिवशी कोणालाही द्यायचं नाही। अमावस्येचा संबंध पितरांशी जोडल्याच्या अनेक कथा आपल्याला आढळतात। आता या अमावस्येच्या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजन घरात आणू नये असे सांगितले जाते। असे केल्यास नकारात्मकता येते, शुभ कार्यात विघ्न येऊ शकतात। पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जाते। अमावस्येच्या दिवशी जी काही पूजा करायची आहे त्या पूजेचं देखील साहित्य आपण अगोदरच आणून ठेवायचं आहे। मग आता गणपती देखील येत आहे। गणपती डेकोरेशनचं जर आपल्याला काही साहित्य आणायचं असेल तर ते आपण अमावस्येच्या दिवशी आणायचं नाही, किंवा वाढदिवस असेल किंवा दुसरा कोणताही कार्यक्रम असेल, अगदी लग्न असेल किंवा दुसरा कोणताही कार्यक्रम असो, तर त्या कार्यक्रमासाठी लागणारं पूजा साहित्य हे आपण अमावस्येच्या दिवशी चुकूनही घरामध्ये आणायचं नाही। आणि आपण जर असं साहित्य घरामध्ये आणलं तर आपल्या शुभ कार्यामध्ये विघ्न येऊ शकतात, त्यामुळे या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। अमावस्येच्या दिवशी तेलाने मालिश करू नये असे सांगितले जाते। यामागे लोकमान्यता असल्याचे म्हटले जाते। याचा संबंध पितरांशी जोडला जातो। अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधीही उरकण्यात येतो, तसेच या अमावस्या हा चंद्रनाच्या संक्रमणाचा काळ मानला जातो। सूर्य संक्रमणाच्या काळातही नकारात्मकता वाढलेली असते, या काही कारणांसाठी तेलाने मालिश करू नये असे म्हणतात। मग या दिवशी आपण तेल देखील खरेदी करू नये, किंवा आपण या दिवशी तेलाने देखील केसांना मालिश ही करायची नाही। अमावस्येच्या दिवशी कणिक धान्य आणू नये असे म्हणतात, तसेच धनधान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे, त्यामुळे पितृदोष लागू शकतो। अमावस्येच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही, ते धान्य पितरांना समर्पित होते। अमावस्येला पितरांचे श्राद्धविधीही करतात, त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य विकत आणू नये। त्याआधी वा नंतर आणले तर चालते, पण त्या दिवशी आपल्याला कणिक किंवा धान्य ही खरेदी करायचे नाही। अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करण्याची परंपरा फार प्राचीन आहे, त्यामुळे या दिवशी मांस, मटण, मद्य अशा गोष्टींची खरेदी करून त्या घरात आणू नये असे म्हणतात। मंगल कार्यावेळी अशा गोष्टी घरात आणणे वर्ज्य मानण्यात आले आहे, त्यामुळे अशा गोष्टी घरात आणणे किंवा त्यांचे सेवन करणे नुकसानकारक मानले गेले आहे। आरोग्याच्या दृष्टीने देखील ते चांगले नाही, तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही ते अशुभ मानले जाते, यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कार्याचे पुण्य हे आपल्याला मिळत नाही, उलट आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात। आता या दिवशी आपण काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाही, अगदी बाहेर जाताना देखील तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालू नये, कारण की काळ्या रंगाचे कपडे जर आपण घातले तर आपल्याकडे नकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणामध्ये येते असे म्हणतात। तसेच कोणतंही शुभ कार्य असेल तर आपण काळा रंग हा वर्ज्य करत असतो, त्याचप्रमाणे या दिवशी देखील आपण काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही। अगदी घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना देखील काळ्या रंगाचे कपडे हे घालू नये, तसेच या दिवशी केस नखे कापू नये, दाढी देखील करू नये।
आता या अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या आपण कुणालाही द्यायच्या नाही. आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात की ज्या माता लक्ष्मी स्वरूप आहे, मग तांदूळ असेल, साखर असेल, तर या वस्तू आपण कुणालाही द्यायच्या नाही. अगदी कोणी कितीही मागितल्या तरी पण या वस्तू आपण कुणालाही देऊ नये. आपण जर असे केले तर आपल्या घरातून माता लक्ष्मी ही निघून जात असते. उलट या ज्या काही वस्तू आहेत त्या घरामध्ये संपण्याच्या अगोदरच आपल्या घरामध्ये आणून ठेवाव्यात. आपण जर असे केले तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहते. आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही. पण जर आपले तांदूळ पूर्ण संपल्यावरती मग आपण घरामध्ये आणले तर आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य आल्याशिवाय राहत नाही. आता या दिवशी आपल्या घरामधील दूध आणि दही या वस्तू देखील आपल्याला कुणालाही द्यायच्या नाही. तसेच संध्याकाळ असेल तर आपण या वस्तू देत नाही, पण अमावस्येच्या दिवशी आपण या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. पण जर दारावरती कोणी काही मागण्यासाठी आले तर मग काय करावे? पण त्या व्यक्तीला देखील आपण दारातून तसेच जाऊ द्यायचं नाही. तुम्ही त्या व्यक्तीला काहीतरी खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी देऊ शकता. मग अगदी अन्नदान केलं किंवा एक ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल, पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशी जाता कामा नाही. तसेच या दिवशी आपल्याला मुक्या जनावरांचा अनादर हा करायचा नाही. कोणताही प्राणी जर आपल्या दाराजवळ आला असेल, मग गाय असेल, कुत्रा असेल, मांजर असेल, तर त्यांना हकलून लावायचे नाही किंवा त्यांच्यावरती आपण काठी देखील उचलायची नाही. उलट त्यांना तुम्ही चपाती खाऊ घालू शकता किंवा दुसरी कोणतीही वस्तू खायला दिली तरी पण चालेल. पण त्यांचा जर आपण अनादर केला तर आपल्या पूर्वजांचा अनादर केल्यासारखं होतं असे म्हणतात. कारण की आपले पूर्वज या दिवशी कोणत्याही पशुपक्ष्याच्या रूपामध्ये आपल्या दारावरती येत असतात असे म्हणतात. त्यामुळे या गोष्टीची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. तसेच या दिवशी कोणाचाही अनादर हा आपण करू नये. कुणासोबतही भांडण तंटे किंवा वादविवाद हे करू नये. तसेच एखादी व्यक्ती इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असते किंवा दुष्कृत्य करत असते, पण ती व्यक्ती आपल्यासोबत चांगली असते, पण अशा व्यक्तीसोबत आपण या दिवशी चुकूनही राहायचं नाही. आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो. तसेच या व्यक्तीच्या इथे आपण अन्न देखील चुकूनही ग्रहण करायचं नाही किंवा एखादा ग्लास भरून पाणी देखील आपण या दिवशी या व्यक्तीच्या इथे घेऊ नये. आपण जर असे केले तर आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा देखील फलदायी ही ठरत नाही. आता या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन हे करायचे नाही. तर या दिवशी चणे असतील किंवा लाल मसूर डाळ असेल, मोहरी असेल, या भाज्या आपल्याला चुकूनही खायच्या नाही. तसेच मुळ्याचे देखील या दिवशी सेवन आपल्याला करायचे नाही. एकंदरीत जमिनीखाली ज्या काही भाज्या येतात, मग कांदा असेल, लसूण असेल, मुळा असेल, तर या भाज्यांचे सेवन आपल्याला या दिवशी चुकूनही करायचे नाही. तसेच या वस्तू आपण घरामध्ये चुकूनही आणायचे नाही. कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो. तसेच श्रावण महिन्यामध्ये कांदा लसूण हा आपण पूर्णपणे वर्ज्य करत असतो. पण अमावस्येच्या दिवशी देखील आपण कांदा लसूण हा चुकूनही खायचा नाही. तसेच अमावस्येचा दिवस जेव्हा पण असेल तेव्हा त्या रात्री आपल्याला दह्याचे सेवन हे चुकूनही करायचे नाही. या दिवशी आपण सात्विक अन्नच ग्रहण करायचं आहे. तसेच आपल्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपण या दिवशी आवर्जून करायचीच आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.